अन्नपदार्थांमध्ये भेसळ होत नाही ना, ना। त्याचा दर्जा व्यवस्थित आहे ना हे तपासण्याचं काम शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनाचं असतं कोल्हापूर जिल्ह्यात अनेक छोटी मोठी हॉटेल्स टपऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्या दूध विक्री केंद्र बेकरी आहेत त्यांच्यावर एक प्रकारे नियंत्रण ठेवण्याचं काम अन्न औषध प्रशासन विभागाचं आहे कोल्हापूर जिल्ह्यात खाद्यपदार्थ निर्मिती आणि विक्रीशी संबंधित पाच हजाराहून अधिक छोटे मोठे व्यावसायिक आहेत काही ठिकाणी खाद्यपदार्थांमध्ये मिलावट होत असल्याची चर्चा आहे अनेक व्यावसायिक अनेक नियमांचं पालन करत नाहीत मात्र हा विभाग जुजबी कारवाई करून तपासणीच्या नावाखाली चिरीमिरी गोळा करण्यात धन्यता मानत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचं नेमकं काम काय किती अधिकारी काम करतायत हेही अनेकांना माहित नाही त्यामुळे बऱ्याचदा भेसळखोरांचं फावतं त्यामुळं या विभागानं अधिक प्रभावी काम करण्याची गरज आहे हॉटेल किंवा खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर आपण बऱ्याचदा पदार्थांचा आस्वाद घेत असतो काही जण सकाळच्या चा चहा नाश्त्यापासून अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत हॉटेलचाच आधार घेतात पण आपण ज्या टपरीवर किंवा हॉटेलमध्ये खातोय तिथला दर्जा काय आहे याबद्दल आपण फारसे जागरूक असत नाही खरं तर अन्नाच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाचा अन्न आणि औषध प्रशासन विभाग सुरू करण्यात आला आहे पदार्थामध्ये भेसळ होत असेल स्वच्छता आणि आरोग्याच्या तत्वांचं पालन केलं जात नसेल तर अन्न आणि औषध विभाग संबंधित हॉटेलवर किंवा त्या गाडीवर कारवाई करू शकतो कोल्हापूर जिल्ह्यात या विभागाकडं हॉटेल रेस्टॉरंट खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि चहाच्या टपऱ्या अशा केवळ अडीच हजार व्यावसायिकांची नोंदणी आहे तर नोंदणी नसतानाही खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या त्यापेक्षा कित्येक पटीनं जादा आहे पण या विभागानं त्याची कधी दखलच घेतलेली नाही या विभागाकडं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी केवळ सात अन्न सुरक्षा अधिकारी आहेत त्यापैकी एका अपंग कर्मचाऱ्याला कार्यालयीन कामकाज दिलं गेले तर उर्वरित सहा कर्मचाऱ्यांनी दर महिन्याला प्रत्येकी वीस हॉटेल किंवा स्टॉलची तपासणी करायची असं उद्दिष्ट ठेवले गेल्या वर्षभरात या विभागानं एक्केचाळीस हॉटेलचे परवाने एक ते दोन दिवसांसाठी निलंबित केले तर पंचावन्न केसमध्ये दोन लाख रुपयांचा दंड वसूल केला अशी माहिती या विभागाचे सहाय्यक आयुक्त एम एस केंबळकर यांनी दिली एक्केचाळीस हॉटेलच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या आणि त्यामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने जे काही त्रुट्या आढळल्या होत्या त्या अनुषंगाने एक्केचाळीस हॉटेलचे परवाने एक ते दोन दिवसाच्या कालावधीसाठी आम्ही निलंबित करण्यात केलेले आहे त्याचप्रमाणे सर्वसाधारणप्रमाणे पंचावन्न हॉटेलच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या त्यामध्ये जे काही आणि दोष आढळून आले सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यामध्ये जे अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचं जे काही उल्लंघन झालेलं होतं त्या अनुषंगाने सदर पंचावन्न हॉटेलना आम्ही दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून दोन, दोन लाख एक हजार पाचशे रुपये दंड वसूल केलेला खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी दर सहा महिन्याला आपल्या हॉटेलमधील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणं पाणी साठवणाऱ्या टाकीची स्वच्छता करणं अनिवार्य आहे नोंदणीकृत व्यावसायिकांकडूनच अन्नधान्य मसाले तेल चिकन मटण आणि भाज्या खरेदी करायच्या असतात वर्षातून एकदा तरी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करावी किचनमध्ये डोक्यावर कॅप आणि स्वच्छता ॲप्रन वापरणं नखं वाढवू नये तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करू नये वर्षातून एकदा किचनचं रंगकाम करावं कच्चा माल ठेवण्यासाठी स्वतंत्र रॅक असावेत शिल्लक राहिलेल्या खाद्यपदार्थांचा पुनर्वापर करू नये खाद्यपदार्थांमध्ये अजिनोमोटो वापरल्यास त्याचा उल्लेख मेनू कार्डमध्ये असावा असे अनेक नियम आहेत पण यापैकी किती नियम हॉटेलमध्ये पाळले जातात हा खर तर संशोधनाचा विषय आहे चायनीज पदार्थ बनवणारे अनेक गाडीवाले तर कोणताही नियम पाळत नाहीत भेसळमुक्त आणि दर्जेदार खाद्यपदार्थ ग्राहकाला मिळावेत खाद्यपदार्थातून आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग स्थापन झाला पण तपासणीच्या नावाखाली जुजबी कारवाई करायची आणि मलिदा लाटायचा असेच प्रकार राजरोस घडत आहेत किंबहुना अन्न आणि औषध प्रशासन विभाग नेमका करतो काय हा आता एक संशोधनाचा विषय बनलेला आहे संपूर्ण जिल्ह्यासाठी केवळ सात अधिकारी काम करत आहेत त्यातून काम राहिलं बाजूला पण केवळ कागदोपत्री दिखावा करायचा आणि खाबुगिरी चालू ठेवायची अशी कार्यपद्धती या विभागाची दिसून येत आहे त्यामुळं ग्राहकांच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे म्हणूनच आता ग्राहकांनीच आपण ज्या हॉटेलमध्ये जातो किंवा ज्या गाडीवरती आपण खाद्यपदार्थ घेतो तिथं अन्न आणि औषध विभागाकडून तपासणी होते का याची चौकशी करणं आवश्यक आहे बी न्यूजसाठी कॅमेरामन दीपक सूर्यवंशी आणि प्रशांत आयरेकरसह बाळासाहेब कोळेकर